रमजानचे उपवास मे सारख्या प्रखर उष्ण महिन्यात येत असल्यानं उपवास करणाऱ्यांची अग्निपरीक्षा सुरू आहे. इस्लाम धर्मात 5 महत्त्वाच्या गोष्टी कुराण या धर्मग्रंथात सांगितल्या आहेत. त्यापैकी रमजानमध्ये उपवास करणं ही एक बाब आहे. या महिन्यात महिनाभर नियमित नमाज पढून उपवास करण्याची प्रथा आहे. रमजानमध्ये समाजातील श्रीमंत गरीब अशी दरी दूर करण्यासाठी मुस्लिम बांधव अन्नदान तसंच कपडे दान करून एकमेकांप्रती आदराची भावना व्यक्त करतात. या महिन्यात कुणीही खोटं बोलत नाही. सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत पाणीही न पिता उपवास करत असतात. रमजान का महीना पूरे दुनिया में ये आता है और लोगों को प्रेम बांटने, लोगों को दाना बांटने, अनाज बांटने, कपड़ा बांटने, रोजा रखने और जकात देने का एक शुभ अवसर देता है. रोजा म्हणजे उपासी राहून जे लोक अन्नाभावी राहतात त्यांच्या काय वेदना असतात ते सुद्धा समजून घेण्याचं एक साधन आहे. इस्लाम धर्मात एक महिना उपवास ठेवून गरीब लोकांच्या ज्या भावना असतात त्यांच्या ज्या दुःख असतात त्यांना उपासमारीने होणाऱ्या वेदना ज्या असतात त्या श्रीमंत लोकांना कळावे यासाठी रोजाची ही संकल्पना आहे, ज्यामुळे श्रीमंत लोकांमध्ये दान करण्याविषयी जागरूकता निर्माण होते. यंदा 17 मे पासून रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या तापमानात अन्न पाण्याशिवाय उपवास करावा लागत असल्यानं उपवासकर्त्यांसाठी ही अग्निपरीक्षाच ठरती आहे. थोड़ी दुश्वारी आ रही है, कुछ लोग रोजे नहीं रख पा रहे हैं, जैसे बच्चे हो गए और या ज़ईफ़ हो गए, फिर भी अल्लाह ताला उनको ताकत दे रहा है. और हमने तो 44 डिग्री रहो या 45 डिग्री रहो या 50 तक भी जाने दो, हम रोजे नहीं छोड़ने वाले हैं और हम पूरे रोजे रखेंगे इंशाल्लाह, आगे भी पूरे रोजे रखेंगे. सर्व मुस्लिम बांधव हे आपल्या परिवारासह सेहरी करतात आणि दुआ करून रोजा ठेवतात. तसंच गरीब लोकांना अन्नदान करणं, कपडे दान करणं आणि त्यांना आपल्या आनंदात सहभागी करून घेण्याचा हा सण असतो. श्रीमंत लोकांनी आपल्या कमाईची चौथाई संपत्ती गरिबांना दान करायचा नियम आहे. 2 साल से मे के महिने रमजान आ रहे हैं. 4 बजे सहरी करते हैं और 6:57 को इफ्तार करते हैं. 2 साल से धूपकाले में रोजे आने की वजह से थोड़ी दुश्वारी हो रही, पर अल्लाह का करम है कि अल्लाह सबर दे दे रहा, हम रोजे नमाज के साथ साथ हमारे कारोबार भी जय. रमजान महिना प्रतिवर्षी 10 दिवसांनी लवकर येत असतो. या उष्ण तापमानातही मुस्लिम बांधव हा पवित्र रोजा ठेवतात. श्रद्धेपोटी का होईना जगात आनंद शांती राहो अशी प्रार्थना रोजा ठेवणारे करत असतात. त्यामुळे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांबद्दल प्रेम आदर स्नेह आणि जिव्हाळा प्रस्थापित होत असतो. परभणीहून गजानन देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.